नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नितीन सर ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्तापर्यंत आपण ग्रॅव्हिटेशनवरती केपलर्स लॉजपर्यंत शिकलो होतो. आज आपल्याला शिकायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याआधी मित्रांनो, आपण अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये जॉन्स केपलर नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांचे आपण इंट्रोडक्शन घेऊ आणि त्यानंतर आपण पुढे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक शिकू. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओसाठी. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. जॉन्स केपलर वॉज अ जर्मन ॲस्ट्रॉनॉमर अँड मॅथमॅटिशियन. हे जर्मन ॲस्ट्रॉनॉमर आणि मॅथमॅटिशियन होते 1571 ते 1630 या सालापर्यंत, बरोबर. त्यानंतर ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर टू दी फेमस ॲस्ट्रॉनॉमर टायको ब्राहे, बरोबर. जे फेमस ॲस्ट्रॉनॉमर आहे टायको ब्राहे यांच्याबरोबर त्यांनी वर्क केलं होतं, बरोबर. त्यांचा हेल्पर म्हणून केपलर यांनी वर्क केलं होतं. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा. आफ्टर अ सडन डेथ ऑफ ब्राहे इन 1601 केपलर वॉज अपॉइंटेड ॲज रॉयल मॅथमॅटिशियन इन हिज प्लेस. जेव्हा सडन डेथ झाली कोणाची, टायको ब्राहेंची, 1601 साली, त्यानंतर केपलर अपॉइंट झाले तिथे त्यांच्या जागेवरती ॲज अ रॉयल मॅथमॅटिशियन इन हिज प्लेस. त्यांच्या जागेवरती रॉयल मॅथमॅटिशियन म्हणून ते काय झाले, अपॉइंट झाले, त्यांची तिथं निवड झाली. केपलर यूज ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेटरी पोझिशन मेड बाय ब्राहे टू डिस्कवर लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर यांनी काय केलं, जे ऑब्झर्वेशन केलेले होते कोणी, ब्राहे यांनी, बरोबर. जे ऑब्झर्वेशन नोट डाऊन केले होते ब्राहे यांनी, त्याच्यावरून त्यांनी केपलरचे जे तीन लॉ आपण शिकलोय प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ते त्यांनी काय केले, डिस्कवर केले, सापडवले. ही रोट सेव्हरल बुक. त्यांनी खूप सारे पुस्तकं लिहिली. हिज वर्क वॉज लेटर यूज बाय न्यूटन इन पॉस्टुलेटिंग लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे जे त्यांचं वर्क आहे ते नंतर कोणी यूज केलं, न्यूटन या सायंटिस्टने, कशासाठी, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पॉस्टुलेट करण्यासाठी, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट करण्यासाठी, बरोबर. ही होती इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. कुठले सायंटिस्ट, जॉन्स केपलर, बरोबर. आत्ता आपण सुरुवात करत आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या टॉपिकला. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यामध्ये काय सांगितलंय बघा. ऑल द अबव कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केपलर लॉज लीड न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. हे जे केपलर लॉ होते त्यांनी न्यूटनला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटीची जी थेअरी आहे ती फॉर्म्युलेट करायला, त्याचे फॉर्म्युलाज वगैरे फाइंड आउट करायला, ती थेअरी फॉर्म करायला, तयार करायला हेल्प केली, बरोबर. अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफायनाईट फोर्स. हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, न्यूटन यांनी स्टेट केलेलं, कारण आपल्या आत्तापर्यंत आपल्या डोक्यात एवढंच आहे की फक्त अर्थच ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करते, पण न्यूटन यांनी तसं सांगितलेलं आहे का, नाही. अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, या जगामध्ये कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या, अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफायनाईट फोर्स, बरोबर. तो प्रत्येक ऑब्जेक्टला डिफायनाईट फोर्सने काय करू शकतो, अट्रॅक्ट. मग ते दोन ऑब्जेक्ट कुठलेही असू शकतात मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही आत्ता व्हिडिओ बघत असाल तर मोबाईल आणि तुमच्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बरोबर. किंवा तुम्ही जिथे बसलाय तिथून लांब एखादी गोष्ट असली, चेअर असेल किंवा टेबल असेल, तर तुमच्यामध्ये आणि टेबलमध्ये पण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार अट्रॅक्शनचा फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनचा फोर्स आहे. थोडंसं वेगळं वाटेल ऐकण्यासाठी, एवढं लक्षात ठेवा. पुढे जाऊन मी तुम्हाला क्लिअर करून देतो की ते नेमकी काय.
दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दिस फोर्स. हे स्टेटमेंट या व्हिडिओ पॉज करून हे स्टेटमेंट नोट डाऊन करून घ्या. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट आहे. तो काय सांगतोय बघा, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. न्यूटन यांनी काय सांगितलं, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमुळे जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन तयार होतोय तो काय असेल, प्रॉडक्ट ऑफ मासेसला. कुणाचं मास, त्या दोन ऑब्जेक्टचं, यांना तो काय असेल, डायरेक्टली प्रपोर्शनल असेल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल. कशाला, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, त्या दोघांमध्ये जे अंतर आहे त्याच्या स्क्वेअरला तो काय असेल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल. बरोबर, परत एकदा सांगतोय, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. समजलंय सर्वांना? हा, आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया की आपण जे शिकलो होतो काय, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये असतो. तुम्ही तुमच्या हातातला मोबाईल किंवा तुम्ही बसलेला, तुमच्या शेजारी एखादा ऑब्जेक्ट ठेवलाय, किंवा तुमच्या शेजारी बुक आहे, तुमच्यामध्ये आणि बुकमध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. मग हे सगळे एकमेकांकडे का ओढले जात नाहीत मित्रांनो? तर याचं कारण एकच आहे की जो आपला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याची व्हॅल्यू खूप कमी असते आणि त्याच वेळेस सायमल्टेनियसली त्याच वेळेस अर्थ पण त्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशन अप्लाय करत असते आणि अर्थची ग्रॅव्हिटेशनलची व्हॅल्यू कंपॅरेटिव्ह टू अदर ही काय जास्त असते. म्हणून हे बाकीचे ऑब्जेक्ट एकमेकांकडे ओढले न जाता हे कुणाकडे ओढले जातात, अर्थकडे ओढले जातात. बरोबर, यावरती एक एक्सपेरिमेंट पण आहे कॅव्हेंडिश या सायंटिस्टचा, तो आपण आता टेन्थला तुम्हाला थोडस डोक्यावरून जाईल, तो आपण इलेव्हन्थला ग्रॅव्हिटेशन बद्दल जेव्हा शिकणार आहोत तेव्हा आपण घेऊ. ठीक आहे, तर मग परत येऊयात लॉ कडे. लॉ काय सांगतो की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. मग हे बघा, इथे दोन मासेस ठेवलेले, हा एक मास ठेवला M1 आणि हा दुसरा मास ठेवला M2, हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. बरोबर, हे इथे चुकून A आलेलं आहे, A च्या ऐवजी इथे कोणता साईन पाहिजे, असं साईन पाहिजे डायरेक्टली प्रपोर्शनलचं. बरोबर, A च्या ऐवजी कोणतं साईन पाहिजे, डायरेक्टली प्रपोर्शनल. मग काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू हे जे आहे हे काय मित्रांनो, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे A च्या ऐवजी, डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस M1 इंटू M2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. डी स्क्वेअर दाखवलेलं आहे बघा, डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस M1 अँड M2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. मग कुणाकुणामधलं डिस्टन्स आणि कोणते मासेस, जे दोन मासेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते ते M1 आणि M2 आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स काय होतं, स्मॉल डी. समजलंय, आपण एक सिस्टम कन्सिडर केली M1 आणि M2 दोन मासेसची. मग हा जो फोर्स आहे आणि हा जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दोघं एकमेकांकडे ओढताय, तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू असेल प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू असेल स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. खूप खूप वेळा रिपीट केलंय का, तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. समजतंय, खूप जास्त वेळा रिपीट केलंय. बरोबर, हा तर मग इथे प्रपोर्शनॅलिटीचं हे जे साईन आहे हे निघून जातं आणि इथे एक साईन येतं. बरोबर, प्रपोर्शनॅलिटीच्या जागी एक काहीतरी टर्म येते, त्याला कॉन्स्टंट म्हणतात आपल्या लँग्वेजमध्ये. तो कशाने दाखवला जातो, कॅपिटल जी ने, त्याला काय म्हटलं जातं, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा काय, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. बरोबर, जीला काय म्हटलं जातं, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी किंवा काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मित्रांनो, कधी कधी क्वेश्चन असा विचारला जातो की या लॉला युनिव्हर्सल लॉ का म्हणतात किंवा या कॉन्स्टंटला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट का म्हणतात. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की याची व्हॅल्यू पूर्ण युनिव्हर्समध्ये, पूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही जा, याची व्हॅल्यू बदलेल का, नाही. बरोबर, आपल्याला फक्त असाच एक गैरसमज आहे की फक्त अर्थच ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करू शकतं, असं काही नाही आहे मित्रांनो. बरोबर, आपण पुढे एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे सेंट्रीपेटल फोर्स, त्यामध्ये आपण शिकणार आहोत
की हे जे अर्थ सनच्या अराउंड रोटेट होत आहे ते कुणामुळे रोटेट होत आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सन अँड अर्थ. सन आणि अर्थ मध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, किंवा मून आणि अर्थ मध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. मग हा जो कॅपिटल जी आहे हा सगळीकडे काय असतो, सेम असतो. आणि न्यूटनचा जो लॉ आहे तो सगळीकडे अप्लाय होतो, म्हणून याला युनिव्हर्सल लॉ म्हणतात. आणि या कॉन्स्टंटला काय म्हणतात, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, द अबव लॉ मीन्स दॅट मासेस ऑफ टू सॉरी मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, द फोर्स बिटवीन ऑब्जेक्ट ऑल्सो डबल. हे काय म्हणतोय, जर मास डबल झालं तर हा फोर्स काय होईल, डबल होईल. कशावरून, हे बघा ना, फोर्स ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मास आहे. या दोघांपैकी एक जर डबल जर झाला, इथे जर डबल झालं तर इथे पण काय होईल, डबल होईल. मग फोर्स जर डबल झाला तर जे मास सॉरी मास जर डबल झालं तर फोर्स पण काय होईल, डबल होईल. समजतंय? मग याचं कारण असं आहे की आपण जे अर्थ आणि याचं एक्झाम्पल घेतलं होतं, अर्थ आणि आपण, बरोबर, तर आपल्यामध्ये पण बाकीच्या ऑब्जेक्टशी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, पण आपलं मास अर्थच्या कम्पॅरेटिव्हली खूप कमी, बरोबर. अर्थचं जे मास आहे ते जे आहे ते खूप जास्त आहे, म्हणून अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या तुलनेत काय जास्त आहे. म्हणून तुमच्याकडे मोबाईल ऑटोमॅटिकली ओढला जातो का, नाही. किंवा खुर्ची ऑटोमॅटिकली ओढली जाते का ग्रॅव्हिटेशनने, नाही. का? तर जे बिग बॉस म्हणजे कोण, अर्थ, अर्थने त्याला पकडून ठेवलेलं आहे. समजतंय? मग जर मास डबल झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय होतोय, डबल होतोय. मग तुम्ही तुलना करा, आपला मास किलोग्रॅम मध्ये असेल मॅक्सिमम 100, बरोबर, किलोग्रॅमच्या आसपास असेल मॅक्सिमम कन्सिडर केलं मी, आणि अर्थचं मास किती हो, अर्थचं मास 1 वरती 23 टाइम्स 0 लिहायचे, एकावरती 23 शून्य लिहायचे, एवढे किलो अर्थचं मास आहे, बरोबर. म्हणजेच किती, 6.1 × 10⁻²⁷ केजी एवढं अर्थचं मास आहे, म्हणजे खूप जास्त मास आहे. म्हणून अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय जास्त आहे, बरोबर. म्हणून आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे काम करतो का, नाही. ऑल्सो इफ डिस्टन्स इज डबल द फोर्स इज डिक्रीजेस बाय फॅक्टर ऑफ 4. डिस्टन्स जर डबल झालं तर फोर्स काय होतो, डिक्रीज होतो. हे बघा, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स आहे. जर अंतर वाढलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो, कमी कमी होतो. आणि कशाने कमी होतो, स्क्वेअरने. जर डिस्टन्स डबल झालं तर तो 4 कमी होईल, 2² 4 कमी होईल. जर डिस्टन्स ट्रिपल जर झालं तर तो 3² 9 कमी होईल. डिस्टन्स जर 4 झालं तर तो 4² 16 कमी होईल. लक्षात आलंय सर्वांच्या? जर डिस्टन्स डबल झालं तर तो काय होतो, 4 कमी होतो. कारण काय झालं, ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, उलट प्रपोर्शन आहे. इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल द डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉइनिंग द सेंटर्स ऑफ टू बॉडीज, बरोबर. जर दोन बॉडी स्पेरिकल असतील, एक्झॅक्ट गोल असतील, तर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याची डायरेक्शन बघा कशी असते. हे बघा ना, इथे M1 चा सेंटर असेल, इथे M2 चा सेंटर असेल, या दोघांच्या सेंटरला जोडणारी जी लाईन असेल त्या लाईन सारखाच हा असेल, बरोबर. इथे जोडणारी लाईन कशी ही असेल, मग त्या लाईन सारखाच तो फोर्स पण काय असेल, इथे प्रेझेंट असेल, बरोबर. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा, इन केस ऑफ बॉडीज आर नॉट स्पेरिकल और हॅव इरेग्युलर शेप. बॉडीज जर स्पेरिकल नसतील किंवा बॉडीजचा शेप जो आहे तो इरेग्युलर असेल, वेगळा कुठला तरी आकार असेल स्पेरिकलच्या ऐवजी, जसं खुर्ची, टेबल यांचे वेगवेगळे आकार आहेत, बरोबर. मग असं जर असेल तर काय म्हटलं जातं, देन डायरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. त्यावेळेस जी फोर्सची डायरेक्शन आहे ती काय असते, अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. सेंटर्सला जॉईन करणारी जी लाईन ड्रॉ केली जाते त्या लाईन सारखी त्याची काय असते, डायरेक्शन असते, बरोबर. अँड डी इज टेकन टू बी डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ मास. जे डी घेतलं जातं त्या दोघांच्याही सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स घेतलं जातं. सेंटर ऑफ मास तुम्हाला 11 शिकायला भेटेल. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, जर त्या बॉडी इरेग्युलर असतील तर त्यांच्या
एक सेंटर पॉइंट आउट केला जातो आणि तिथून या लाईन ड्रॉ केल्या जातात आणि त्याच लाईनवरती कोणाची डायरेक्शन असते, फोर्सची डायरेक्शन असते. फ्रॉम इक्वेशन टू इट कॅन बी सीन दॅट व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन टू युनिट मासेस केप्ट ऍट अ डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर. इक्वेशन टू वरून याला काय म्हटलं त्यांनी, इक्वेशन टू याच्यावरून हा जो जी आहे तो ग्रॅव्हिटेशनल, हा जो जी आहे तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे बरोबर, आणि तो त्या दोन मासेस युनिट डिस्टन्स वरती ठेवल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती असते ती आपण फाइंड आउट केलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 6.673 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. ही त्याची किंमत आहे 6.673 × 10⁻¹⁰ न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आणि हे कोणी मेजर केलेलं आहे, हेनरी कॅव्हेंडिश या सायंटिस्टने या कन्सेप्ट मेजर केलेल्या आहेत. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी जो आहे त्याची व्हॅल्यू त्यांनी फाइंड आउट केलेली आहे आणि त्याचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. इथून काढलेलं आहे बघा, फोर्सचं न्यूटन बरोबर, हे डिस्टन्स स्क्वेअर इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर आणि हे मास M1 आणि M2 इकडे आल्यानंतर डिवाइड होईल पर किलोग्रॅम स्क्वेअर. हे असेल न्यूटनचं जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याचं युनिट. ठीक आहे, तर मित्रांनो आपण इथे व्हिडिओ स्टॉप करत आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण UCM म्हणजेच त्याला म्हटलं जातं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स या दोन कन्सेप्ट शिकणार आहोत. या कन्सेप्टमध्ये न्यूटन यांनी केपलरचा जो थर्ड लॉ आहे तो पण प्रूव्ह केलेला आहे, ते पण आपण प्रूफ याचं त्या व्हिडिओमध्ये बघू. टिल दॅन कीप स्टडी अँड ऑल द व्हेरी बेस्ट.